आपल्या देशात लग्न हे दोन व्यक्तींमधील जन्मोजन्मीचं नातं मानलं जातं लग्न हे असं नातं असतं ज्यात मुलगा आणि मुलगी त्यांचं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात त्याचबरोबर केवळ मुलगा आणि मुलगीच नाही तर दोन कुटुंबही त्यांच्या लग्नामुळे एकत्र येतात अशा परिस्थितीत जर लग्न ठरलं असेल म्हणजेच नाते संबंध तयार होण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरबद्दल माहिती नसेल तर लग्न करण्यापूर्वी नक्कीच त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला हवं पती पत्नीला एकमेकांना हळूहळू जाणून घेण्यास किंवा जीवनाशी जुळवून घेण्यास बराच वेळ मिळतो परंतु काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या लग्नापूर्वी जाणून घेतल्या पाहिजेत जर तुम्हाला तुमच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल या गोष्टी आधीच माहिती असतील तर तुम्हाला लग्नानंतर समस्या उद्भवणार नाहीत चला तर मग जाणून घेऊया की त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या प्रत्येक मुलगा किंवा मुलगी यांनी लग्नाआधी जोडीदाराबद्दल जाणून घेतल्याच पाहिजे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनाप्रमाणे लग्न होत आहे का मुलगा असो किंवा मुलगी दोघांनीही लग्नाआधी आपल्या भावी जोडीदाराला हा प्रश्न नक्की विचारला पाहिजे की लग्न त्यांच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार होत आहे का कोणत्याही दबावाखाली त्याने लग्नाला होकार तर दिलेला नाही ना बऱ्याचदा आपण बघतो की घरच्यांच्या दबावाखाली मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयार होतात त्यांना तुम्ही आवडत नसाल किंवा कदाचित त्यांना आधीच कोणीतरी आवडत असेल असंही असू अशा परिस्थितीत या प्रश्नाने दोघांचंही भवितव्य सुरक्षित राहू शकतं त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे आवडीनिवडी लग्नाआधी आयुष्याच्या जोडीदाराच्या आवडीनिवडीबद्दल बद्दल थोडी माहिती घ्यायलाच हवी त्यामध्ये सुद्धा काही महत्वाचे मुद्दे आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शाकाहारी आहेत की मांसाहारी मद्यपान धुम्रपान यापैकी काही करता का याशिवाय त्यांच्या आवडींबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घ्याव्यात यावरून तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाचीही कल्पना येते आणि लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही त्यांना अनोळखी समजणार नाही आणि यापैकी काही गोष्टी तुम्हाला अजिबात पटत नसतील तर तुम्ही तिथेच थांबू शकता त्यानंतरची गोष्ट आहे करिअर प्लॅन लग्न हे भविष्याशी निगडित नातं आहे त्यामुळे एकमेकांचे करियर नोकरी आदींबद्दल चर्चा करून ते क्लिअर करायला हवं ते काय करतात हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे त्यांचा पगार किती आहे भविष्यातील करिअरबाबत त्यांच्या काय योजना हो आहेत याशिवाय खास करून मुलींनी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की लग्नानंतर तुमच्या नोकरीबाबत मुलगा किंवा त्याच्या कुटुंबियांना काही अडचण तर नाही ना लग्नानंतर दुसरीकडे स्थायिक होण्याचा त्यांचा काही विचार आहे का मंडळी हे प्रश्न लग्न जमवताना खूप महत्वाचे असतात जे नेहमी दुर्लक्षित केले जातात आणि म्हणूनच प्रत्येक मुलगा किंवा मुलींनी एकमेकांच्या करिअरबद्दल एकमेकांना विचारायलाच हवं त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याबद्दल ते काय विचार करतात लग्नासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांबद्दल सकारात्मक विचार करणं त्याला तुमच्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही त्याला विचारलं पाहिजे त्यामुळे तो आपल्या मर्जीने तुमच्याशी लग्न करतोय की नाही हे सुद्धा तुम्हाला कळेल त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा विचारा त्यामुळे समोरच्याला कोणत्या प्रकारचा जीवनसाथी हवा आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल मंडळी यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुटुंब नियोजन अतिशय आवश्यक असा हा प्रश्न आहे तुमच्या भावी आयुष्याच्या जोडीदाराला कुटुंब नियोजनाबद्दल विचारा लग्नानंतर कुटुंब वाढवण्याचा विचार कधी करणार आहात तुम्हाला किती मुलांची अपेक्षा आहे मुलांबद्दल त्यांचं काय मत आहे हे प्रश्न तुमच्यासाठी उपयोगाचे ठरू शकतात मंडळी खर तर या मुद्द्यांचा विचार फक्त अरेंज मॅरेज मध्येच नाही तर लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा करायला हवा कारण प्रेम आंधळ असतं असं आपल्याकडे म्हणतात त्यामुळे प्रेमात पडताना या गोष्टींचा विचार नक्कीच केला जात नाही आणि म्हणूनच लग्न करण्याआधी एकमेकांना हे प्रश्न विचारायलाच हवे त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा बर या पाच मुद्द्यांव्यतिरिक्त असे काही मुद्दे आहेत का जे मुलगा आणि मुलगी यांनी एकमेकांना विचारायला हवेत असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा